संदीप जी खरं तर काल मनसेची आहे ती उमेदवारी जाहीर झालेली आहे पहिले 9 आणि नंतर आज 45 बाकीचे कधीपर्यंत होतील काय मला वाटतं 1-2 दिवसात बाकीचे उमेदवार सन्मान्य राजसाहेब ठाकरे घोषित करतील आणि लवकरच कळेल आपल्याला नाही याच्या संदर्भातला निर्णय सर्वोच्च पातळीवर पक्षाचा घेतला जाईल आता 54 लोकांची यादी डिक्लेअर झाली आहे येणाऱ्या 1-2 दिवसात उरलेल्या सर्व ज्या जागा आम्ही लढवणार आहोत त्याची यादी सन्मान्य राजसाहेब जाहीर करतील संदीपजी अमित ठाकरे खरं तर पहिल्यांदा निवडणुकीच्या रिंगणामध्ये उतरताना पाहायला मिळत आहे ते पण जो शिवसेनेचा पहिला जरी तुमचा असला तरी शिवसेनेचा खरं तर त्या ठिकाणी एकनाथ शिंदेचे आमदार आहेत एकीकडे मैत्रीपूर्वक लढत होईल असं म्हटलं जात होतं आता पुन्हा एकदा अमित ठाकरे मैत्रीपूर्वक होईल असं वाटतंय मला असं वाटतं लढत ही लढत असते त्याच्यामध्ये मैत्रीपूर्ण आणि असं काही नसतं महत्वाचा विषय असा आहे की जसं तुम्हाला एखादी गोष्ट आयती मिळाली की त्याची किंमत नसते जे वरळीत घडलं आणि एखादी गोष्ट संघर्ष करून मिळवली की त्याची किंमत असते मला असं वाटतं अमित ठाकरेंची लढाई ही अत्यंत संघर्षपूर्ण अशी माहीममध्ये असेल त्यांचा विजय निश्चित आहे आणि एकदा संघर्ष करून एखादी वस्तू मिळाली की माणूस त्याच्यामध्ये खूप चांगल्या पद्धतीने काम करतो तुम्ही ज्या पद्धतीने आता आयतेचा उल्लेख केला आणि त्या आयतेच्या इथेच तुम्ही आता खरं तर निवडणुकीच्या रिंगणात उतरताय ह्या आयत्या विरुद्ध तारीख अशा पद्धतीने होणार आहे की संघर्ष बघा ही लढाई आहे ती युवराज विरुद्ध एक सामान्य महाराष्ट्र सैनिक अशी लढाई आहे मी एक सामान्य महाराष्ट्र सैनिक आहे मला एवढं निश्चित माहिती आहे की मी रिसोर्सेसमध्ये त्यांच्याबरोबर काही माझी कॉम्पिटिशन नाही पण निश्चितपणे जनतेचं प्रेम हे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेबरोबर आहे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे आमचे सर्व महाराष्ट्र सैनिक चार्जअप आहेत आणि गेले अनेक महिने आम्ही सातत्याने लोकांशी संपर्क साधतोय लोकांशी बोलतोय लोकांना भेटतोय लोकांच्या भेटीगाठी घेतोय आणि एक चांगलं वातावरण हे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेसाठी माहीमध्ये आणि वरळीमध्ये दोन्हीकडे आहे पण काल बिनशर्तचा तुम्ही जो पाठिंबा खरं तर लोकसभेला दिला होता कारण की हिंदुत्वाच्या मुद्द्यांवर आणि भाजप असेल एकनाथ शिंदे असतील हे हिंदुत्वावर त्यांची मदत घेतली तर बिनशर्त काही ठिकाणी तर याचा फायदा होईल असं वाटतंय का बघा बिनशर्त पाठिंबा द्यायची भूमिका आमची होती ते सन्माननीय नरेंद्र मोदी भारताचे पंतप्रधान झाले पाहिजे यासाठी होती आता प्रत्येक निवडणुकीत वेगवेगळ्या सिच्युएशन असतात त्याप्रमाणे निर्णय घेतले जातात आम्ही बिनशर्त पाठिंबा दिला म्हणून त्यांनी बिनशर्त पाठिंबा द्यावा अशी काही आमची अपेक्षा नाहीये आणि आम्ही आमच्या पद्धतीने लढतोय जनतेमध्ये जातोय आमचं काम कोरोना काळामध्ये ज्या पद्धतीने सर्व महाराष्ट्र सैनिकांनी काम केलं निश्चितपणे त्याची पोच पावती मतदार येणाऱ्या निवडणुकीमध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला देतील आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना हा येणाऱ्या निवडणुकीनंतर हा निश्चितपणे सत्तेतला पक्ष असेल आकडा जो आहे तो अत्यंत लकी आकडा असा मानला जातोय कालपण आपण पाहिलं 45 त्यानंतर 7 आणि 2 असे करून इथे 9 नेमकं गणित मला नाही तुम्ही ज्या पद्धतीने सांगतायत काल यादी जाहीर झाली तुमची त्यानंतर एका बाजूला राज ठाकरे सीएम आणि दुसरे ठाकरेकडे संदीप देशपांडे आमदार अशा पद्धतीचे पोस्टर देखील पाहायला मिळाले काय नेमकं राज ठाकरे सीएम म्हणून महाराष्ट्राचे मुख्यमंत्री राजसाहेब झाले तर निश्चितपणे ती आनंदाची गोष्ट आहे पण त्याचा सर्वस्वी निर्णय राजसाहेब घेतील पण एक नक्की सांगतो तुम्हाला यावेळेला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची लढत ही अत्यंत वेगळ्या पद्धतीने आम्ही स्ट्रॅटेजी आखलेली आहे अत्यंत वेगळ्या पद्धतीने आम्ही लढतोय आणि त्याचा रिझल्ट तुम्हाला येणाऱ्या काळात दिसेल संदीपचं मोठं आव्हान तुम्हाला वरळीतून वाटतंय कारण आदित्य ठाकरे यांचं त्या ठिकाणी उमेदवारी आहे ते विद्यमान आमदार आहेत चायना यांची देखील प्रचार करतात त्या शिवसेनेतून उमेदवार असतील अशी पण चर्चा आहे या दोघांचं आव्हान प्रत्येक लोकशाही आहे त्यामुळे प्रत्येक पक्ष तो उमेदवार देणारच आणि आव्हान कुठलंच सोपं नसतं आणि सोपं आहे असं मी मानतही नाही पण निश्चितपणे आमचा जो संघर्ष आहे तो खूप तगडा संघर्ष आहे आणि आम्ही ज्या पद्धतीने जनता आम्हाला प्रतिसाद देते फिरत असताना मला संपूर्ण विश्वास आहे की वरळीची जागा 100% महाराष्ट्र नवनिर्माण सेना जिंकेल 54 नावं आलेली आणखी काही नावं येणार दुसरी यादी पण निश्चितपणे 1-2 दिवसात अजून काही नावं जाहीर होतील त्याचा म्हणजे कधी करायची काय करायची याचा निर्णय राजसाहेब देतील संदीपजी वरळी विधानसभा फार चर्चेत असलेला मतदारसंघ आहे
तुम्ही आता मनसेकडून आहात, विद्यमान आमदार आदित्य ठाकरे ठाकरे सेनेचे, त्या मतदारसंघामध्ये कोळी वाड्यांचा विकास किंवा या अनुषंगाने फार म्हणजे चर्चेत राहिलेला मुद्दा आहे तो, या निवडणुकीमध्ये तुम्हाला कोणते मुद्दे आव्हानात्मक वाटतात? मला वाटतं गेल्या पाच वर्षामध्ये किंवा दहा वर्षामध्ये, आज 1990 पासून शिवसेना तिकडे आहे, एवढ्या मध्ये सचिन अहिर होते, तेही आता शिवसेनेच, म्हणजे आपण शिवसेनेची सत्ता होती म्हटलं तर चुकीचं ठरणार नाही, पण आज 25-25 वर्ष झाली एसआरएचे प्रकल्प रखडलेले आहेत, लोकांना राहायला घर नाहीये, तिथे खाजगी शाळेंसारखी सुविधा नाहीये, पोद्दारसारख्या हॉस्पिटलमध्ये आयसीयू नाहीये, आज वरळी कोळीवाड्याचा प्रश्न अत्यंत जटिल आहे, आज बऱ्याच ठिकाणी वरळी कोळीवाड्यात साधं पाणीसुद्धा मिळत नाही लोकांना, त्याच्याबद्दल कुठलंही काम केलं गेलेलं नाहीये, फक्त तोंडाच्या वाफा दडवण्याचं काम हे वरळी मतदारसंघात झालेलं आहे, आणि मला असं वाटतं आम्ही पुढच्या 100 दिवसाचा निवडून आल्यानंतरचा प्रोग्राम आमच्याकडे तयार आहे आणि तो आम्ही मतदारांना देऊ. तुम्ही सांगताय 100 दिवसाचा प्रोग्राम आहे, मात्र काही ज्यांना उमेदवारी मिळत नाहीये, म्हणजे उदाहरणार्थ भाजप असेल, इकडची आउटगोईंग आहे ती सुरू झालेली पाहायला मिळतात, उद्धव ठाकरे गटातली असेल, या सगळ्याच पक्षातली आउटगोईंग आहे, त्यांना काही तुमच्याकडे इनकमिंगचं काय? बरेच जण आमच्या संपर्कात आहेत, त्याचा योग्य वेळी निर्णय राजसाहेब घेतील. काल आज आणि उद्या आदित्य दशा आशयाचे पोस्टर जे आहेत ते सुद्धा आदित्य ठाकरेंबद्दल लावले जातात, याकडे प्रत्येक पक्ष त्यांच्या उमेदवाराचा प्रचार करत असतो. संदीपजी, 2009 मध्ये तुमचे 13 आमदार निवडून आले होते, त्यातले रमेश वांजळे पुण्याचे खडकवासल्याचे आमदार होते, त्यांच्या मुलाला तिकीट दिले, कसं बघता एकंदरीत? रमेश वांजळे फार चर्चेत असलेलं नाव होतं मनसेचं. नाही, मला असं वाटतं त्यांनी इच्छा व्यक्त केली सन्माननीय राजसाहेबांकडे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेमधून उमेदवारी करायची, आणि सन्माननीय राजसाहेबांनी त्यांच्यावर विश्वास टाकल्याशिवाय रमेश वांजळे हे आमच्या पक्षाचे सर्वात महत्त्वाचे नेते होते, आणि एक प्रकारे मला असं वाटतं तोच वारसा त्यांचे पुत्र पुढे नेतील याची 100% आम्हाला खात्री. ज्या पद्धतीने भांडत होतात, पक्षाच्या बाजूने विषय मांडत होतात, सामाजिक विषय पण हाती घेतले, त्यामध्ये तुमच्या हाताला इजा सुद्धा झाली, त्यामध्ये नाही झाली, राऊत बंधूंनी हल्ला केला त्यामुळे झाली पुढे. नक्की, पण जेव्हा आता उमेदवारी मिळाली तर असं वाटतं सार्थक झालं सगळं? नाही बघा, काम करत असताना या अशा गोष्टी होत राहतात, आणि जे पळपुटे असतात, जे घाबरट असतात, ते अशा प्रकारे हल्ले करत असतात, अशा गोष्टींना मी घाबरत नाही. एकीकडे सरकारच्या योजना आहेत, दुसरीकडे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने काम असेल, टोल माफीचा मुद्दा असेल, फेरीवाल्यांचा मुद्दा असेल, काय वाटतं हे मुद्दे त्या योजनेच्या? बघा, लोक सध्या या दोन्ही प्रकारच्या आघाडी आणि युती या दोघांनाही कंटाळलेले आहेत, ज्या प्रकारची भाषा दोघांची आपापसात वापरली जाते, सुसंस्कृत महाराष्ट्राला असंस्कृत करण्याचं काम या दोन्ही लोकांनी केलेलं आहे, त्यामुळे सुसंस्कृत महाराष्ट्र पुन्हा एकदा घडवण्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेना या मैदानात उतरली. निवडणूक लोकसभेमध्ये आपण जर पाहिलं तर 6,000 ते 7,000 मतांचा केवळ फरक होता, शिवसेना तिथून आघाडीवर होती, उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना, त्यामुळे ही लीड तुम्हाला आरामात सहज तोडता येईल असं वाटतं तुम्हाला? ही लीड तोडून मताध्यक्ष कसं घ्यायचं याची आम्ही स्ट्रॅटेजी बनवलेली आहे, आणि त्या स्ट्रॅटेजी प्रमाणे आमचं कामकाज चाललेलं आहे, आणि ती स्ट्रॅटेजी सक्सेसफुल होईल, 100% यशस्वी होईल याची आम्हाला खात्री आहे, कारण वरळीतली जनता आता अदृश्य आमदारांवर कंटाळलेली आहे. लोकसभेमध्ये याच मतदारसंघातून अरविंद सावंत खासदार यांना कमी मताधिकार मिळालं होतं, याचा फायदा तुम्हाला किती होईल असं वाटतंय? मी तुम्हाला सांगितलं तसं प्रत्येक निवडणूक ही वेगळी असते, लोकसभेला लोकांसमोरचे जे मुद्दे होते निवडणुकीसाठी ते वेगळे आहेत, आत्ता जे मुद्दे आहेत ते स्थानिक मुद्दे आहेत, आणि स्थानिक आपल्याला कोण अवेलेबल होऊ शकतो, आता आदित्यजींना भेटायचं म्हणजे 100 अडथळ्यांची शर्यत पार करावी लागते, अडथळे असतात ना अडथळ्याची शर्यत, तीही जनतेला पार करावी लागते अशी परिस्थिती आहे, त्यामुळे आपल्या आणि लोकांना भेटायचं असेल तर त्यांना मातोश्रीवर जावं लागतं, इथे आम्ही स्वतःच लोकांच्या घरी जातो, तर लोक ठरवतील की आपल्याला मातोश्रीवर जाऊन तिथे बोलणारा आमदार पाहिजे की जो आपल्या घरी येईल तो आमदार पाहिजे, हे निश्चितपणे याचा निर्णय जनता घेईल. मुख्यमंत्र्यांच्या विरोधात आहे मनसे कडून कोणी उमेदवार असणार आहे का? आगे आगे देखिए होता है क्या. नामांकन अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया सुरू झालेली आहे, काही मतदारातले उमेदवार नामांकन अर्ज दाखल करायचा मुहूर्त शोधताय, तुम्ही काही तसा मुहूर्त शोधलाय? नाही, मी 28 तारखेला करणार, कारण माझी बरीचशी अफिडेविट वगैरे तयारी बाकी आहे, त्यामुळे मी 28 तारखेला.
धन्यवाद। पाय कोण कोणाला देते, कारण बरीच चर्चा होती, राज साहेबांची भेट झाली फडणवीस आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत आणि बरीच चर्चा झाली, बरोबर कल्पना नाही, तुमच्याच कडे बातम्या बघून थोडीशी आयडिया आली येते आम्हाला। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।